दारू पिऊन रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांची मुजुरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रिक्षा दुसऱ्याच दिशेने नेली त्यामुळे रिक्षामध्ये बसलेल्या तिघींनी रिक्षातून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरातून तीन मुली काळा गणपती मंदिराकडे जाण्यासाठी दुपारच्या सुमारास रिक्षामध्ये बसल्या. मात्र चालकाने नियोजित ठिकाणी रिक्षा न नेता नारेगावकडे रिक्षा वळवल्याने घाबरलेल्या मुलींनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. त्या घाबरलेल्या असल्याने त्यांनी तक्रारच दिली नाही. मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना ही बाब समोर आली आहे. यातील एका मुलीला गंभीर दुखापत देखील झाली आहे. बदनामीच्या भीतीने पोलीस तक्रार केली नसल्याचं वास्तव आता समोर आलंय. 10 दिवसापूर्वी एक मुलगी आली होती, तिच्या डोक्याला मार लागलेला होता, खरचटलेलं होतं, घरीच पडली असं सुरुवातीला तिने सांगितलं. आम्हाला काही पोलीस तक्रार करायची नाही असं सांगितलं. आम्ही तिला टाके वगैरे घेतले. नंतर सेकंड फॉलोअपला आल्यानंतर तिने सांगितलं की मी रिक्षामधून उडी मारलेली आहे आणि एक रिक्षावाला त्यांना एक रॉंग डायरेक्शनने घेऊन चालला होता. आम्ही तिला पोलीस कंप्लेंट करायला कन्व्हिन्स केलं की हे स्टॉप व्हायला पाहिजे, तुझ्यासाठी नाही पण दुसऱ्या मुलीसाठी पण त्याची मदत होईल. पण त्यांचं फायनान्शियल बरेच प्रॉब्लेम आणि नाव खराब होईल या भीतीपोटी त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केली नाही. पण माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही असं पुढे यायला पाहिजे आणि हे सगळं झालं आहे हे पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यात दुसऱ्या मुलींना काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या तीन मुली रिक्षात होत्या, त्यातल्या दुसऱ्या दोन मुलींना काही जास्त लागलं नाही, हिला जास्त लागलेलं होतं.